नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीससाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची आपल्या सरल पोर्टलवर नोंदणी कशी करायची यासंबंधीचीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्याला एखाद्या आप ब्राउजरवर आपलं सरळचं जे पोर्टल आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर आपल्याला जायचं आहे यावर गेल्यावर इथे आपल्याला क्लिक करून हे होम पेज याचं ओपन होईल तर ही विद्यार्थ्याची माहिती असल्यामुळे आपल्याला स्टुडंट पोर्टलवर जायचं आहे तसं सरळही आपल्याला स्टुडंट पोर्टलवर जाता येईल परंतु आपण या ठिकाणी जाऊ या ठिकाणावरून गेल्यावर आपल्यासाठी लॉगिनचं जे पेज आहे ते ओपन होईल ते ओपन झाल्यावर इथे आपल्याला आपल्या शाळेचा युडायस त्यानंतर इथे स्टुडंटचा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे तो मी टाकून घेतो त्यानंतर हा कॅपचा जशान तसा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यावर अशा प्रकारची सूचना आपल्याला येईल तर या ठिकाणी आपण प्लीज क्लिक हिअर यावर क्लिक करूया यावर क्लिक केल्यावर आपल्या समोर ह्या आधारची जी, जी माहिती आहे त्या शाळेची एकूण विद्यार्थी किती आधार किती टाकलेले आहे सगळं किती शिल्लक राहिले ती सूचना येईल तर आपल्याला पहिलीच्या विद्यार्थ्यांना जाय याच्यात जायचं आहे तर त्याच्यामुळं आपल्याला पहिल्यांदा एक्सल या टॅबवर क्लिक करायचं आहे एक्सल या टॅबवर के क्लिक केल्यावर इथे काही टॅब दिसत आहे तर यातलं पहिल्यांदा आपल्याला निवडायचं आहे डाउनलोड पर्सनल डाऊनलोड पर्सनल या टॅबवर क्लिक केल्यावर इथे आपल्याला वर्ग निवडायचा आहे तर हा एकच वर्ग आहे पहिलाच वर्ग आहे स्ट्रीम निवडायची गरज नाही आणि त्यानंतर आपल्याला डाउनलोड फाईल करायची आहे डाउनलोड फाईल यावर आपण क्लिक केलं की हा ही फाईल आपल्यासमोर डाउनलोड होईल याच्यात दोन फाईल एक रीडमी म्हणजे सूचना आहे आणि दुसरी मिनी या नावाने युडाएस नंबर वगैरे दिलेली ती फाईल आहे तर ती फाईल आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर ही मी फाईल या ठिकाणी डेस्कटॉपवर घेऊन घेतो या ठिकाणाहून कॉपी करून मी ती डेस्कटॉपवर घेऊन घेतो या ठिकाणी पेस्ट पेस्ट केल्यावर ही फाईल आपल्यासमोर येईल ही।, ही फाईल आल्यानंतर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही एक्सेल फाईल या पद्धतीनं ओपन होईल बघा अशा पद्धतीची ओपन होईल आता बरेच जण काय करतात जनरल रजिस्टर नंबर इयर ऑफ ॲडमिशन स्टँडर्ड इथं टाईप करायचं प्रयत्न करतात परंतु ती अतिशय चुकीची पद्धत आहे त्यानं तुमचं नाव तिथं अपलोड होणार नाही तर आपल्याला ही असं आल्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी वॉर्निंग मॅक्रॉन्स हॅव बीन डिसेबल असं आहे देऊन इथं समोर ऑप्शनचं बटन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सिक्युरिटी अलर्ट मॅक्रो असं दिसत आहे तर इथे खाली दोन ऑप्शन आहे यातलं आपल्याला वरचं सिलेक्ट राहते बाय डिफॉल्ट आपल्याला खालचं इरेबल दिस कंटेन हे सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर ओके करायचं आहे ओके केल्यावर ही जी एक्सल फाईल आहे त्याचं फॉर्मॅट चेंज होऊन या पद्धतीचा आपल्यासमोर येईल स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट तर इथे तीन बटन आहे इथे वर जिल्हा लिहून आहे अकॅडमिक इयर लिहून आहे युड एस नंबर लिहून आहे इन्सर्ट अपडेट आणि डिलेट हे देऊ नय तर आपल्याला नवीन विद्यार्थी आता टाकायचा आहे त्यामुळं मी इन्सर्ट या बटनवर क्लिक करतो इन्सर्ट या बटनवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्याची जन्मतारीख ड्रॉपडाऊन मेनूमधून सिलेक्ट करायची आहे त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याच्या आईचं नाव हे इथं टाईप करायचं आहे त्यानंतर त्याचा जो कोणता रिलिजन असेल तो इथं ड्रॉपडाऊन मेनूमधून सिलेक्ट करायचा आहे कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग कास्ट प्रवर्ग तो इथून ड्रॉपडाऊन मेनूमधून घ्यायचा इथं पहिला वर्ग टाकलेला आहे स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबलच राहील डिव्हिजन असल्यास तुम्ही डिव्हिजन टाका या ठिकाणी आणि नसेल तर तुमच्या इथं ज्या डिव्हिजन आहे त्या तुम्हाला दिसतील त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर म्हणजे दाखल रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकायचा आहे डेट ऑफ ॲडमिशन इथे ज्या तारखेची ॲडमिशन असेल तुमच्या रेकॉर्डला ते टाकायचं आहे आणि इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड या ठिकाणी पहिला वर्ग निवडायचा आहे आणि एवढं केल्यानंतर हा पहिला वर्ग तुमचा झालेला आहे त्यानंतर सेव्ह करायचा तुमच्यासमोर नवीन फॉर्म येईल दुसरा विद्यार्थी भरायचा असं करत तुम्हाला भरायचं आहे माझे जे विद्यार्थी आहे ते मी भरून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर ही पूर्ण विद्यार्थ्यांची माहिती या थी ठिकाणी मी भरून घेतली आणि त्याला सेव्ह केलेला आहे आता माझे जेवढे विद्यार्थी होते जे तेवढे भरले त्यानंतर सेव्ह सेव्ह केल्यानंतर हा फॉर्म पुन्हा येत असतो परंतु आता माझे विद्यार्थी संपलेले आहे त्यामुळं या ठिकाणी मी क्लोजचं बटन दाबतो क्लोजचं दाबल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड क्वाईट याला मी क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी हे विद्यार्थ्यांचे नावं आलेले आहे बघा या ठिकाणी आलेली आहे पण ही फाईल जशानं तशी आपल्याला अपलोड करायची नाही तर याला आपल्याला सी एस व्ही करायचं आहे सी एस व्ही करण्यासाठी याला ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर या, के या ठिकाणी हे जे मेन्यू आहे याला मी क्लिक करतो आणि या ठिकाणी सेव्ह ॲजवर नेतो सेव्ह ॲजवर कर्सर ठेवल्यानंतर खाली अदर फॉर्मॅट आहे या अदर फॉर्मॅटवर मी जातो अदर फॉर्मॅटवर गेल्यावर इथं सेव्ह ॲज टाईप आहे ॲज टाईपला मी सी एस व्ही कॉमा डिलिमिटेड हे सिलेक्ट करतो आणि हे फाईलचं नाव हे मी असंच राहू देतो जसं त्या फाईलचं नाव होतं तसं आणि याला मी सेव्ह करतो सेव्ह केल्यावर त्याला यस करतो आणि त्यानंतर इथून क्लोज करतो पुन्हा यसचं ये ऑप्शन येईल ठीक आहे ही फाईल आपली आलेली आहे हा हे बघा असा स्मॉल ए आलेला आहे ती ही फाईल आहे तर ही जी फाईल आहे ही मला अपलोड करायची आहे त्या ठिकाणी तर मी आता पोर्टल लॉग इन करून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मी एक्सेलवर क्लिक करतो एक्सेलवर गेल्यावर अपलोड पर्सनल यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यावर या ठिकाणी ब्राऊजला क्लिक करतो ब्राऊजमध्ये डेस्कटॉपमध्ये ही फाईल आहे आपली ही फाईल आपण शोधूया अपली फाइल है। एकसल नहीं, एकसल आपली एक्सल सी एस पी फाईल आहे एक्सल नाही वरून तयार केलेली सी एस पी फाईल आहे बघा हा स्मॉल ए दिसत आहे ही आपली फाईल ही फाईल मी ओपन करतो ओपन केल्यानंतर त्याला अपलोड स्टेप वन करतो बघा विद्यार्थ्यांचे नावं या ठिकाणी दिसायला लागलेले आहे अपलोड स्टेप वन इज कम्प्लीटेड प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप टू याला मी ओके करतो आणि इथे अपलोड स्टेप टू यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यावर आपले हे संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी आलेले असेल आणि इथे स्टेटसमध्ये आता ॲक्सेप्टेड आलेले आहे जे विद्यार्थी आपले या वर्गात नव्हते तर ते सुद्धा विद्यार्थी आता स्टेटसमधून एच एम लेवलमधून स्टुडंट कॅटलॉगमधून आपण शोधूया आपलं हे वर्ष टाकू बावीस तेवीस त्यानंतर स्टँडर्ड वन त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन आणि त्यानंतर कॅटलॉग रेग्युलर या ठिकाणी गेल्यावर आपण गोमध्ये गेलो तर हे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पोर्टलला दिसेल तर अशाच पद्धतीनं हे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे आहे तर या व्हिडिओमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी नवीन विद्यार्थी स्टुडंट पोर्टलला कशा पद्धतीने ॲड करावे याची संपूर्ण माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला होता या पद्धतीनं तुम्ही सुद्धा आपलं काम करू शकता हा व्हिडिओ इथपर्यंतच होता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार